तर अत्यंत चुरशीच्या झालेल्या 10 महापालिकांसाठी सरासरी 56.30% मतदान झालंय, तर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी सरासरी 70% मतदान झालं. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का काहीसा वाढल्यानं या वाढलेल्या मतांचा फायदा नेमका कोणाला होणार याबाबत सर्वांनाच आता उत्सुकता लागली आहे. मात्र त्यासाठी उद्यापर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. तसंच राज्यात कोण बाजी मारणार हे देखील त्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उद्याच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. दरम्यान निकालाआधीचा ॲक्सिस आणि इंडिया टुडेचा महापालिकांचा एक्झिट पोल आम्ही जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आणलाय. पाहूया या एक्झिट पोलमध्ये काय नेमकं म्हणण्यात आलंय. तर राज्यातल्या 10 महापालिकांचं निवडणूक मतदान काल पार पडलं आणि त्यानंतर आता राज्यात कोण निवडून येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. ॲक्सिस आणि इंडिया टुडेनं एक्झिट पोल घेतला, तो देखील आम्ही जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आणला आहे. तर शिवसेना मुंबईत शिवसेनेला 86-92 जागा मिळतील, भाजपला 80-88, काँग्रेस 30-34 जागा घेईल, राष्ट्रवादी 3-6 जागा मिळवेल आणि मनसे 5-7 जागा मिळवण्याची शक्यता आहे. ठाण्यात देखील शिवसेनेला 62-70 असा आकडा मिळू शकतो, भाजपला 26-33 जागा मिळतील, काँग्रेस 2-6 जागा, राष्ट्रवादी 29-34 आणि मनसेला भोपळा. पुणे 10-13, भाजपला 77-85 जागा अपेक्षित आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात 60-66 जागा आणि मनसेला इथेही 0 जागा मिळतील असा ॲक्सिस आणि इंडिया टुडेचा एक्झिट पोल म्हणतोय. नागपूरमध्ये शिवसेनेला 2-4 जागा मिळतील, भाजपला 98-110, काँग्रेसला 35-41, राष्ट्रवादीला 0 आणि मनसेला देखील 0 जागा मिळण्याची शक्यता ॲक्सिस आणि इंडिया टुडेच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. तर ॲक्सिस आणि इंडिया टुडेनं महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोल जाहीर केलाय. बघूयात काय अंदाज वर्तवलाय या एक्झिट पोलमध्ये. शिवसेनेला मुंबई महापालिकेत 86-92 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरेल, 80-88 जागा त्यांना मिळतील, राष्ट्रवादी 3-6, काँग्रेस 30-34 आणि मनसे 5-7 जागा.